राज्य पोलीस दलाच्या 30व्या क्रीडा स्पर्धांच्या कळंबोली येथील पोलीस मैदानात राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी समारोप झाला. यावेळी राज्यपाल म्हणाले की पोलिसांना सोशल मीडिया संदर्भात अत्याधुनिक प्रशिक्षण देऊन अद्ययावत करणे गरजेचे आहे, त्यामुळे आपले राज्य सामाजिक सलोखा व शांतता अबाधित राखून प्रगतीत पुन्हा अग्रेसर राहील. या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी आणि क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस दलाच्या क्रीडा स्पर्धांचा समारोप अत्यंत उत्साहात गुरुवारी झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या राज्यपालांनी आयोजकांचे कौतुक करून या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच या स्पर्धेत महिला खेळाडूंच्या वाढत्या सहभागाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या संघांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला पोलीस महासंचालक संजय बर्वे, अपर मुख्य सचिव गृह सुधीर श्रीवास्तव, अपर महासंचालक प्रज्ञा सर्वदे, विशेष पोलीस महानिरीक्षक अनुप कुमार सिंग, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज, नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आदी मान्यवर उपस्थित होते. सोशल मीडियाने समाजापुढे काही प्रश्न निर्माण केले आहेत, त्यामुळे सामाजिक सलोखा धोक्यात येऊ शकतो, अशावेळी स्मार्ट पोलीस गेमची आवश्यकता निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. महाराष्ट्र पोलीस हॅज अ रेप्युटेशन of being one of the most professional and dedicated police forces in the entire country. Such a reputation is not earned in a single day. It has been built with hard work, honesty and dedication by successive police officers and personnel.